लातूर बिदर रेल्वे प्रकरणावरून लातूरमध्ये आंदोलन सुरू आहेत या प्रकरणी लातूरचे भाजपचे खासदार सुनील गायकवाड यांनी दिल्लीत केंद्रीय सुरेश प्रभू यांची भेट घेतली या भेटीत नेमकं काय घडलं का हे त्यांच्याकडून जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी आपल्या सोबत आहेत खासदार गायकवाड जी सुनीलजी मला अगोदर सांगा की दोन तीन दिवसापासून आंदोलनाचं वातावरण निर्माण झालं लातूर मध्ये छावणीचं रूप आलेलं आहे आज तुम्ही भेट घेतलेली आहे रेल्वे मंत्र्यांची काय तुम्ही मुद्दे मांडले ती ट्रेन लातूर मुंबईच राहावी संदर्भात मी माननीय मंत्र्यांची भेट घेतली त्यांना लेखी निवेदन पण दिलं त्यात प्रामुख्याने मागणी अशी केली की के लातूर मुंबई नावाची जी ट्रेन आहे ती तशीच ठेवावी आणि बीदरवरून कुर्ला जाणारी आठवड्यातून तीन दिवस जाणारी ट्रेन ही रेग्युलर करावी आणि हैदराबादहून पुणे जाणारीही तीन दिवस आठवड्यातून तीन दिवस जाते तिलाही रेग्युलर करावी ही मी मागणी माननीय सुरेश प्रभूजींकडे केली आणि विशेषतः लातूर मुंबई ही ट्रेन लातूर मुंबईच असली पाहिजे या संदर्भात मी माननीय मंत्री महोदयांना लातूरकरांच्या भावना त्या ठिकाणी सांगितल्या मंत्री मोदय यांनी मला पॉझिटिव्ह प्रतिसाद या ठिका संबंधात दिला आणि ता तात्काळ अधिकाऱ्यांना त्यांनी तशी सूचना दिली की संदर्भामध्ये योग्य तो निर्णय घेऊन ती ट्रेन लातूरलाच ठेवण्यासाठी प्रयत्न करा सुनील गायकवाड यांनी सांगितलेलं आहे की लातूरची अस्मितेला तडा जाऊ देणार नाही आणि यासाठी सुरेश प्रभू यांची भेट घेतलेली आहे सुरेश प्रभू यांनीसुद्धा सकारात्मक पवित्रा घेतलेला आहे मात्र जे आंदोलनं आहे ते आंदोलन थांबेल का हे पाहणं गरजेचं आहे रामराजे शिंदे झी मीडिया दिल्ली जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे